खिलारी आय केअर चष्मेवाले, डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू। पत्ता शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-37-52, 89-56-333-888। पाथर्डी शहरामधील बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली। बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं इंग्रजी भाषेमधून भाषण स्पर्धा, गांधीजींच्या जीवनावरील आधारित निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर अशा अनेक स्पर्धेंना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। स्वच्छता मोहीम, स्वच्छता संदेश, प्रबोधन फेरी, जनजागृती मोहीम असे 20 दिवस अनेक उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवले गेले। महात्मा गांधी also known as Bapu or father of the nation, he born on 2 October 1869. He will 18 years old, will go to England study a law, and he their lawyer, and he complete their study, and he a British colony of South Africa। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक रमेश मोरगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वच्छता दूत कचरू ढांके, पर्यवेक्षक शेखर ससाणे, प्राध्यापक शरद बोडके, सचिन पालवे, मनसूर शेख, दीपक पावसे यांची उपस्थिती होती। आपण स्वतः आपल्या देशाचं स्वदेशीचा वापर करतो। ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांविरुद्ध ते 80 वर्षे लढले, अनेक वेळेस त्यांना मार खावा लागलेला आहे, ट्रेन मध्ये मार खावा लागलेला आहे, बस मध्ये खावा लागलेला आहे, त्यांना धाकाबुकी, तर त्यांनी असा प्रतिकार केला। अहिंसा हे बापूजी जे होते ते एका कुठल्या धर्माचे नव्हते बा, गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली, महावीर जैन धर्माची स्थापना केली, येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्माची स्थापना केलेली, तर महात्मा गांधीजी मशिदीमध्ये सुद्धा झाला। मागच्या महिन्याची गोष्ट आहे की जपानमधल्या एका शू तयार करणार म्हणजे बूट तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कामगारांनी संप केला, आंदोलन केलं, तर त्या आंदोलनाच्या तिथे महात्माजींचं पोर्ट्रेट होतं आणि संप एक असा केला कामगार सगळे कामावरती हजर, पण काय केलं त्यांनी, ते फक्त डाव्या पायाचं बूट बनवलं, उजव्या पायाचे बूट बनवायचं काम बंद केलं। अहिंसा इतक्या वर्षानंतर सुद्धा महात्मा गांधी एवढे लोकप्रिय आहे की गांधीजींचे जे थॉट्स, गांधीजींचे जे विचार, त्या विचारांवरती राजकुमार हिराणीने आणलेला काय नाही माहिती, राजकुमार हिराणी पण नाही माहिती। अरे राजकुमार हिराणी इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या विचारांवरती आणलेला लगे रहो गुंडाबाई या सिनेमाने हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय केला। स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। या उपक्रमांमध्ये प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे, डॉक्टर सुभाष शेकडे, डॉक्टर बबन चौरे, डॉक्टर अजय पालवे, प्राध्यापक अरुण राख, वैशाली आहेर, दत्तप्रसाद पालवे, ग्रंथपाल किरण गुलदगड आदी सहभागी झाले। या कार्यक्रमाचं संयोजन प्राध्यापक मनसूर शेख यांनी केलं आणि दीपक पावसे यांनी त्यांना मदत केली, तर प्रास्ताविक गायत्री बंग यांनी करून आभार अमृता लोहिया यांनी मानले। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।